हेलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डबल कटर ब्लाउजची स्टिचिंग बघणार आहोत आणि फ्रंट साइडची मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग दाखवणार आहे कट टू कट आणि तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं पण इथे मी देणार आहे. आणि ह्याची जर कटिंग तुम्ही बघितली नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. आणि ह्याची फिटिंग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, ती बघायला विसरू नका. तर सुरुवात करण्याआधी मी शीतल पाटील, मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फॅशन डिझायनर शीतल विथ टू स्टार्समध्ये. जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर करा आणि सोबत तिथं बिल बेल आयकॉन दिसतं तिथेही क्लिक करा. म्हणजे काय होईल की तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळत राहतील. ठीक आहे, तर मागच्या व्हिडिओचे विनर आहेत संगीता, शोभा, डिटेक्टिव आय टी, उपासना आणि सुषमा. यांनी परफेक्ट उत्तर दिलं होतं. आणि एक मला आता कमेंट अशी होती की ना, मी कटिंग व्यवस्थित करते पण माझी स्टिचिंगमध्ये प्रॉब्लेम होतो. तर तुम्ही जेवढं कटिंग करताना त्याच्या म्हणजे स्टिचिंगसाठी जेवढे एक्स्ट्रा घेतात तिथूनच तुम्ही कटिंग करायची ना. एक इंच म्हणजे एक सेंटीमीटर पुढे किंवा एक सेंटीमीटर मागे असं झालं नाही पाहिजे. तुम्ही एक सेंटीमीटर घेतलं तर एक सेंटीमीटरवरूनच करा. अर्धा इंच मार्जिन ठेवली असेल तर अर्धा इंचावरूनच करायची. ठीक आहे, तर खूप लोकं काय करतात, नवीन शिकतात, इंची स्टिचिंग मागे पुढे होते तर त्यांनी तिथे काळजी घ्यायची. जर तुम्हाला तसं पण जमत नसेल तर तुम्ही चॉकने पहिल्यांदा मार्किंग करून ठेवा एक एक सेंटीमीटरवरती किंवा अर्ध्या अर्ध्या इंचावरती जेवढी तुम्ही मार्जिन ठेवली आहे त्याच्यावरती आणि त्याच्यावरूनच स्टिचिंग करा म्हणजे तुमची परफेक्ट येईल. ठीक आहे, आता इथे बघा मी कटोरीचे खालचे दोन्ही पण पार्ट इथे शिवून घेतलेले आहेत. आता इथे दोन्ही पार्ट शिवून झाले की आपण वरचा जो पार्ट आहे तो मी तुम्हाला सांगते कसा जॉईंट करायचा तो, जेणेकरून आपला लॉक होईल कटोरी. आणि इथे जर तुमचा एक्स्ट्रा कपडा वगैरे काही राहिला असेल तर तो लागलाच कट करून टाकत जावा, ठेवायचा नाही. त्याने पण तुमच्या कटिंगमध्ये स्टिचिंगमध्ये प्रॉब्लेम येतात. ठीक आहे, आता इथे जे टक्स आहेत ते आपण सेम मार्किंग करून घेऊ. आणि जे इथे ना हुक साईड कोणती आहे आणि कटोरीची गोलाकार साईज कोणती आहे ती पण व्यवस्थित चेक करून तुम्ही स्टिचिंग करा, नाहीतर मागे पुढे होऊ शकतो आणि कटोरी पूर्ण वाकडे तिकडे येणार मग. ठीक आहे, इथे टक्स मी दोन्ही साईडला मॅच करून घेत आहे. इथे अर्ध्या इंचावरती मी ठेवलेलं आहे मार्जिन, तर इथे मी अर्ध्या इंचावरती परत बरोबर घेणार. इथे पण काय होतं की आपण इकडे थोडं अर्ध्यापेक्षा कमी होतं किंवा दुसऱ्या कटोरीला अर्ध्यापेक्षा जास्त होतं असं होतं. इथे बघा मी तुम्हाला असं करून दाखवते, एक अर्ध्या इंचावरती मार्किंग करा किंवा इथं सुईपासून इकडे ह्या साईडला मार्करने अर्ध्या इंचावरती आणि एक इंचावरती अशी रेष मारून ठेवा. ते असं समजायचं की त्याच्या पुढे मला कपडा गेला नाही पाहिजे त्या अर्ध्या इंचाच्या पुढे किंवा एक सेंटीमीटरवरती करा. दोन्ही साईडला करा मार्किंग. ठीक आहे, त्याने तुम्हाला त्रास होणार नाही, तुमची स्टिचिंग परफेक्ट येईल. जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी भरपूर मशीनमध्ये तुम्ही बघितलं असेल की तिथे एक इंच सेंटीमीटरमध्ये वगैरे अशा रेषा असतात तिथे आपल्या फूटच्या खाली. तर इथे तुम्ही मार्करने शिवण्याच्या टायमाला करू शकता. ठीक आहे, आता इथे मी टक्स मारून घेतलेले आहेत. आता मी वरचा भाग आता जोडून घेते. तर इथे हुक साईट वगैरे बघायची, तिथे मार्किंग करून ठेवायची म्हणजे आपल्याला कळेल की ही हुक साईट आहे. ठीक आहे, हुकची बाजू आपली लहान असते आणि गोलाकार कटोरीची बाजू असते ती मोठी असते जरा. आता इथे मी अस्तर वरती घेतलेलं आहे आणि मेन फेब्रिक मी खाली घेणार. ठीक आहे, जसं आपण नेहमी कटोरी शिवतो ना आपली, मी तुम्हाला दाखवलं आहे तसंच इथे पण करायचं आहे. साधी कटोरी आपण एका टक्सची शिवतो तसंच सेम, फक्त इथे डबल कटोरीचं आहे त्यामुळे मी तुम्हाला इथे व्यवस्थित सांगते. हळूवार व्यवस्थित घ्या, त्याने आपली कटोरी परफेक्ट लॉक होईल. घाई गडबड अजिबात करायची नाही की माझा ब्लाऊज तिचा ब्लाऊज एका तासात होतो, पावण्या तासात होतो किंवा अर्ध्या तासात होतो, माझा पण एवढा झाला पाहिजे. तर तसं काही नसतं, तुमच्या टाईमटेबलप्रमाणे कुणाच्या घरी मुलं असतात, कुणाच्या घरी कामं असतात, त्याच्या हिशोबाने ती लोकं ब्लाऊज वगैरे शिवत असतात. त्यांनी तर अजिबातच घाई करू नये, जसा तुम्हाला वेळ भेटतो तसं शिवा. लोकांचे आपण कपडे घेत असतो किंवा आपलं स्वतःचं जरी शिवताना आपण व्यवस्थितच शिवायचं, भले टाईम लागू दे, अख्खा दिवस लागू दे, पण तुम्ही व्यवस्थित हळूवार पद्धतीने शिवा.
तुम्हाला जे लोक म्हणत असतील की आमचा ब्लाउज एका तासात होतो, अर्ध्या तासात होतो, तुम्ही विचार करा त्यांचे. आपण जेव्हा आता मी तुम्हाला सांगितलं माझा ब्लाउज मी अर्ध्या तासात शिवते, तर माझा एक व्हिडिओ किती मिनटाचा असतो? साधारण जर स्टिचिंगचा बघायला गेलं तर 15च्या पुढे मिनटाचा असतो आहे, ठीक आहे. मग तो पण मी थोडा पळवलेला असतो, थोडासा नकळत असा. आणि मग त्याच्यामध्ये कटिंग मी कधी करणार, स्टिचिंगमध्ये कधी करणार, मग मला किती वेळ लागला असेल, तर ते खोटं असतं सगळं, तसं काहीच नसतं अर्ध्या तासात वगैरे. तर प्रत्येकाला वेळ लागत असतो. हाय लेवलचे टेलर असतात तर त्यांचं खरोखरच त्यांचे होतात पण लवकर, पण आपल्याला त्याच्या त्यांच्यासारखंच करायचं असं काही नाही आहे. आपण आपल्या पद्धतीने करायचं, प्रत्येकाने आपापली पद्धत वेगळीच, म्हणजे म्हणतात ना लेवल वेगळी बनवावी, फक्त फिनिशिंग चांगली पाहिजे बस. तुम्हाला किती पण वेळ लागू दे, फिनिशिंग जर तुमची चांगली असेल ना तर तुम्हाला कोणी विचारणार नाही की तुम्ही किती वेळात करता ते. आणि विचारलं तर सांग, बिंदास सांगा मी एवढ्या वेळात करते, पण माझे ब्लाऊजचे फिटिंग आणि स्टिचिंग खूप छान असते. इथे बघा दोन्ही झालेले आहेत, एकावर एक ठेवायचे, आणि जेवढा एक्स्ट्रा पार्ट आला असेल तो आपण कट करून टाकायचा, ठीक आहे. गोलाकार आकार देऊन कट करायचा. आणि जेव्हा तुम्ही कुणाचे कट म्हणजे स्टिचिंगसाठी वगैरे घेत असाल, आता इथे मी वरतून आहे ना दाब सिलाई देते वरच्या कटोरीच्या भागाला, द्यायचे असले देऊ शकता, नाही तर नाही देऊ शकत, तुमच्यावरती येते. आणि इथे कसं आहे, जर तुम्ही स्टिचिंगसाठी कुणाचे म्हणजे ब्लाऊज घेत असाल आणि ब्लाऊज असं मापाला घेतलेला आहे तुम्ही, तर परफेक्ट माप घ्या. जर इथं उसवलं आहे तिथं उसवलं आहे, इथे फाटलं आहे तिथे फाटले असले कपडे अजिबात फिटिंगसाठी घेऊ नका, सरळ मा देऊन टाका आणि अंगावरती माप घ्या. आणि नाहीतर मग परफेक्ट ब्लाऊज आणून द्यायला सांगा, किंवा परफेक्ट ड्रेस जे असेल ते आणून द्यायला सांगा आणि परफेक्ट स्टिचिंग करा. कारण काय होतं, त्याच्यामुळे ते यूज केलेले असतात यूज यू. आता इथे बघा मी कटोरी कशी जोडते, वरती अस्तर घेतलेलं आहे आणि खाली ते मेन फेब्रिक आणि मध्ये कटोरी आहे, ठीक आहे, साईड पीसची. तर काय होतं की तुम्ही ते यूज केलेले असतात, कपडा ताणलेला असतो, आणि किंवा काही काही कपडे कॉटनचे असतात ते आकसलेले असतात, कुठं काय खांद्याला उसवलं, कुठं कमरेला उसवलं, तुम्ही कशी फिटिंग घेणार तुम्ही सांगा. तर न त्यासले कपडे घेतच जाऊ नका, त्याने काय होणार की तुम आपलीच म्हणजे हे होते, फिटिंगमध्ये आपल्यालाच प्रॉब्लेम होतो, त्यांचा काही प्रॉब्लेम होत नाही आपल्याला प्रॉब्लेम होतो. आणि वरतून आणि कुठे काय चुकलं तर नावं ठेवायला मोकळी. त्यामुळे आपण काय करायचं, परफेक्ट घ्यायचं घेतानाच, भलेही कुणाला राग येऊ दे पण आपण घेतानाच व्यवस्थित परफेक्ट घ्यायचं. तुम्ही व्यवस्थित कपडा आणून द्या, त्याच्या हिशोबाने आम्ही शिवतो असं बोलायचं आणि कटिंग स्टिचिंग करायची, ठीक आहे. मी तुम्हाला पुढे एका व्हिडिओमध्ये दाखवेन की ब्लाऊजवरती माप घेऊन कशी कटिंग करायची असते ती. इथे आता आपण राहिलेला अस्तर आपण जोडून घेऊयात साईडवर. इथे थोडं माझ्या मुलाने हलवला होता कॅमेरा, म्हणजे मोबाईलचा स्टँड होता तो. तर इथे आता आपण घेतोय सर्व अस्तर वगैरे जोडून. आणि मोटर तुमच्या मशीनला मोटर लावू शकता, मोटर लावायची म्हणजे गरज आहे महिलांनी, तर मी म्हणते मोटरच लावावी, पायाने जास्त त्रास होतो बायकांना. आता इथे जर तुम्हाला चून वगैरे येत असेल ना तर तुम्ही थोडंसं अर्धा इंच आतून कट करायचं, ठीक आहे. तर इथे आता योग पट्टी लावून घेते आहे मी वरखाली, योग पट्टी. इथे मी लहान बेल्ट घेतलेला आहे कारण त्या व्यक्तीचा लहान बेल्ट होता, तर तुम्ही मोठी पण घेऊ शकता इथे योग पट्टी. म्हणजे कटिंग करतानाच मोठी घ्यायची, म्हणजे काय वरती सरकली जाईल, ठीक आहे. आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर विचारत जावा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची इथे मी उत्तरं देत आहे. आणि आता इथे मला एक कमेंट अशी बनवते की हुक पट्टी कमी जास्त होते, स्टिचिंग सगळी परफेक्ट असते, हुक पट्टीमध्ये गडबड होते. तर आपण ना स्टिचिंग करताना परफेक्ट करत असतो, काहीच आपलं चुकत नसतं, पण हुक पट्टी ही अशी असते ना की हुक पट्टी लावताना खेचला जातो तो भाग, एकतर म्हणजे वरचा जे आपण पट्टी जॉईंट करतो ती तर खेचली जाते, नाहीतर मग आपला मेन ब्लाऊज आहे तो तर खेचला जातो, त्यामुळे ते वर खाली येतंच. त्यामुळे शिवताना आपण हळूवार व्यवस्थित पद्धतीने शिवायचं असतं, ते दिसायला छोटं दिसतं की नॉर्मल स्टिचिंग आहे, पण तिथे तर आपण परफेक्ट स्टिचिंग केली पाहिजे, अजिबात वरचा खालचा भाग खेचायचा नाही, परफेक्ट स्टिच करायचा.
आणि आपली जे म्हणजे गळा वगैरे असतो तो आपला अजिबात वरखाली होत नसतो, पट्टीचंच होत असतं वरखाली, तर त्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं काही नसतं. आपण पट्टीचं जेवढं एक्स्ट्रा येतं तेवढं आपण कट करून टाकायचं. त्यासाठी काय करायचं असतं, जसं आपण शिवत जातो ना तसं शिवता शिवता प्रत्येक पार्ट आपण चेक करायचा असतो बरोबर आलं आहे का. ठीक आहे, त्यांच्यामुळे आता इथे बघा शिवून झाले, तर मी इथं आता चेक करते. इथं पण जेवढं एक्स्ट्रा कपडा होता तो मी कट करून टाकलेला आहे, तर इथे परफेक्ट आहे. नंतर म्हणजे नंतर टेन्शन घेत बसण्यापेक्षा इथं कमी का झालं, तिथं जास्त का झालं, त्याच्यापेक्षा आधीच आपण परफेक्ट शिवता शिवता बघायचं. ठीक आहे, जेणेकरून जिथं काही चुकलं असेल तर लागलंच आपण तिथल्या तिथे उसवून पटकन तिथे कट करून स्टिच करू शकतो. तर इथे मी आता हुक पट्टी कट करून घेतली, आता आय पट्टी पण मी कट करून घेणार. ज्यांची हुक पट्टी आणि आय पट्टी एक्स्ट्रा होत असेल ना, त्यांनी पहिल्यांदा आहे ना हुक पट्टी आय पट्टी लावण्याच्या आधी ब्लाउजवर ब्लाउज ठेवून एकदा व्यवस्थित चेक करा. जर तुमचा वर खाली आला असेल तर तुमच्या स्टिचिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम केला असेल तुम्ही, एका साईडला तुम्ही जास्त स्टिचिंगमध्ये कपडा घेतला असेल आणि एका साईडला कमी घेतला असेल, असंही होऊ शकतं. आणि इथे बघा पट्टी अजिबात खेचायची नाही, इथं जर तुम्ही पट्टी खेचली तर ती होणारच लहान मोठी. ठीक आहे, दोन्ही साईडला सेमच घ्यायची आपण. इथे मी तुम्हाला सांगते पुढे कसं चेक करायचं ते. आणि तुमच्या सगळ्यांच्या खूप छान कमेंट्स येत असतात, अशाच कमेंट तुमच्या येऊ दे नेहमी. आणि इथे बघा आपलं झालेलं आहे. आता इथे जर तुम्हाला योगपट्टी वाढवायची तर वाढवू शकता. आता इथे बघा एकावर एक ठेवते. आणि हुकपट्टी कशी चेक करायची, योगपट्टी एकमेकांच्या वरती बरोबर आली पाहिजे इथे. आणि हे जो टक्स पॉईंट आहे तो पण म्हणजे आपली कटोरी जिथे जॉईंट केली तिथं पण एकावर एक बरोबर आली पाहिजे. आता इथे बघा असं एकावर एक ठेवा आणि बरोबर जे आपण स्टिचिंग केलेले आहे ते एकावर एक आले पाहिजे. जो एक्स्ट्रा कपडा तुम्ही लावलेला आहे तो कट करून टाका. पट्टी एक्स्ट्रा येतेच वरखाली, वरखाली येत नाही, वरच्या साईडला गळ्याच्या साईडलाच येते. गळा तुमचा परफेक्ट असेल तर तुमच्या पट्टीमध्ये प्रॉब्लेम झालेला असतो, प्रॉब्लेम म्हणजे थोडीशी वरखाली झालेली असते, ती कट करून टाकायची, पण गळा कट करायचा नाही. ठीक आहे अजिबात. आता इथे बघा जरासं मी खाली घेतलं, आता वरती थोडासा राहिलं ना, इथे खाली घेतलं तर वरती थोडासा राहिलं ते कट करून टाकायचं. ठीक आहे, पण गळा नाही कट करायचा, पट्टी कट करायची. ठीक आहे, जर तुम्ही आपल्या व्हिडिओवरती नवीन आला असाल तर प्लीज आपला व्हिडिओ सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट्स करायला विसरू नका. जर व्हिडिओ बघता तर प्लीज कमेंट पण करून जात जा. तुमच्या कमेंटमुळे आणि लाईकमुळे मला अजून म्हणजे प्रेरणा भेटते नवीन व्हिडिओ बनवायची. ठीक आहे, आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये ही बॅकनेक डिझाईन बघणार आहोत आणि परफेक्ट फिटिंग कशी करतात, स्लीव्स कसे लावतात तेही बघणार आहोत. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.